सातारा तालुक्यातील सिंगापूर उदेगाव परसविहीर दुधमाळा हा रस्ता चोरीला गेल्याची उपरोधिक तक्रार जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीने धानोरा तालुक्यातील सातगावच्या पोलीस मदत केंद्रात केली आहे. याबाबतची तक्रार दाखल करताना समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देविकार, महिला जिल्हाध्यक्ष आयशा अली, धानोरा तालुकाध्यक्ष अफरोज शेख, दिनेश चापले, सुशील करपे, मुकेश लाडे, अंशुल नैताम, प्रशांत कोराम, अर्चना सुधरी, पंकज बारसिंगे, सौरव लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते. धानोरा तालुक्यातील सिंगापूर उदेगाव परसविहीर दुधमाळा या रस्त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही या तक्रारीतून करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली. पोलीस स्टेशन सातगाव येथील उदेगाव नवेगाव या प्रकरणात रस्ता चोरीला गेला म्हणून FIR दाखल करासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. जर का या विषयाची संबंधित चौकशी झालेली नाही तर भ्रष्टाचार निवारण समिती ही आमरण उपोषण करेल याची दक्षता घ्यावी, याची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.